थोड़ा मोटा है, बघताय। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेतच असाल। पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र माझा ब्लॉग मध्ये। मित्रांनो, खूप दिवस झाले ब्लॉग नव्हता टाकला गेला, म्हणून खूप जणांच्या अशा डिमांड होत्या, खूप जण मला अशी विचारत होते की ब्लॉग कधी टाकणार आहेस, ब्लॉग कधी टाकणार आहेस, बनव ब्लॉग बनव। मग मला असं थोडं वेगळंच आनंद झाला की वा, लोकांना आवडतात ब्लॉग, आवडतात आपले। तर नक्कीच मी म्हटलं की आजचा दिवस त्यासाठी खूप भारी असणार आहे, कारण का आज आपण जाणार आहोत चिपळूणात फन फेअरला। तिकडे खूपच मजा येते, कारण का मी गेल्या वर्षी गेलो होतो, तर तिकडे कसं कसं असं तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। आणि आत्ताच उठलोय बरोबर सकाळची 8:30 वाजलेत, मस्तपैकी आंघोळ वगैरे फ्रेश झालोय आणि मस्तपैकी आपला सूर्य किरण एकदम भारी, म्हणजे हा नजारा आहे ना, हा अवर्णनीय असतो सकाळ सकाळचा। तर रोज रोज नसतो, कारण का आता थंडी सुरू आली म्हणून धुकं पण असतं कधी कधी, आणि कधी कधी असा सूर्य पण उगवतो। चला तर आता फ्रेश झालोय, पण आज थोडं प्रॉब्लेम आहे की मम्मीची तब्येत थोडी बिघडली, तर मी तिला अगोदर हॉस्पिटलला नेऊया। आणि चला तर आजचा दिवस कसा जातो ते पाहूया, आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा, आणि चला तर सुरुवात करूया ब्लॉगला। मित्रांनो, मम्मीची थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे मम्मीला काय मी बोललो नाही की सगळं मला आता डबा आज डब्यातून भाजीच वगैरे दे, तर मम्मी म्हणाली दही देऊ का, आणि दही तर मला खूपच आवडतं, तर दही वगैरे घेतलं आता मस्त पैकी डब्यात, आणि आज दही आणि भाकर खायची आणि चटणी द्यासोबत खूप मजा येणार आहे। आणि आता तर चहा घेतोय मी, आणि चहा घेऊन झाल्यावर मस्त पैकी आता मम्मीला हॉस्पिटलला घेऊन जाऊया। कुठे नेतोय ते आता दाखवीनच तुम्हाला। मित्रांनो, मम्मी आजारी आहे, तिला आजारी आहे त्याचं टेन्शन नाही, पण काय म्हणते ते की 2 दिवस कचरा नाही काढलाय, म्हणजे बघा आज काम नाही झालंय त्याचं टेन्शन आहे, पण आजारी आहे त्याचं टेन्शन नाही। मित्रांनो, पाहिलं तुम्ही असं नाही की प्रत्येक आईची तशीच कंडिशन असते किंवा काय असे हे असते समज असते की ते आजारी असली तरी पूर्ण घरातल्यांची काळजी घेते, परत सगळ्यांना सांभाळून घेते, तिला त्रास होत असला तरी पण ती बाकीच्यांची काळजी घेत असते, परत घरातली साफसफाई वगैरे सगळं ते बघत असते, तशीच सर्वांची आई तशीच असते, परत तशीच आपली माझी पण आई आहे तशीच, म्हणून फक्त त्यांची तिची आपल्याला काळजी घेतली पाहिजे, खूप कधी आजारी पडली की लगेच हॉस्पिटल वगैरे किंवा तिची काळजी घेतली पाहिजे, एवढंच मला सांगायचं होतं। पहिलं तिला आजारी आहे त्याचं टेन्शन नव्हतं, पण कचरा नव्हता काढला गेलाय 2 दिवस किंवा हे नाही झालंय ते नाही झालंय त्याचं टेन्शन आहे, असंच असं प्रत्येकाची तीच समज असे। तर आता आलोय मी बरोबर, डॉक्टर घरी आहेत, म्हणजे काय मी आता कुठे आलोय, आपल्या फॅमिली डॉक्टर म्हणाल तर ठीक आहे, कारण का पूर्ण घरातल्यांना आम्ही इथेच आणलो, अभिलाष शिंदे सर त्यांच्याकडे, तर त्यांचं हॉस्पिटल आहे ते। आता बघूया, आता गर्दी नाही सकाळ सकाळ 9 वाजता आलोय, झालं की निघूया कामावर जावं लगेच। मित्रांनो, आताच बरोबर मी आलोय डॉक्टरांकडून, तर डॉक्टर म्हणाले खूपच ताप आहे, कारण का काय मम्मीने काल उपवास झालेला परवा आणि तिला आज आजारी पडली। तर मला फक्त एवढंच म्हणायचं मित्रांनो, सर्वांना सांगायचं, कारण का आपल्या कोकणात तरी सगळेजण असे उपवास वगैरे करतात, उपवास हे नक्कीच आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी आहे, जर ते अधिक प्रमाणात झालं तर नक्कीच त्याचा त्रास होतो। उपवासात असं नाही म्हणत आहे की पूर्ण काही खायचं नाही जीवन, एकदम कठोर किंवा एकदम कडक उपवास वगैरे असं करत आहोत, कारण का नक्कीच चांगलं आहे उपवास शरीरासाठी तरी, पण ते अति झालं तर नक्कीच त्रास होणार, तर एवढंच सांगितलं डॉक्टरांनी पण मम्मीला समजवलं, ते झालं। आता मित्रांनो, एक गडबड झाले, हे जे ते बघताय ना ते माझ्या गॅरेजचं आहे, म्हणजे गॅरेजचं म्हणजे जो युनिफॉर्म आहे तो मम्मी आजारी असल्यामुळे काय झालं, मम्मीला त्रास होता, मग कपडे वगैरे काय धुतले नाही, तर आज मला तच घालायला लागला। आपल्याला काय सवय आहे, आपण काम करताना काय बघत नाही, फक्त काम बघतो। तर आता उशीर झालाय, चला तर आता निघूया गॅरेज कडे न उशीर करता। मी मम्मीच्या गोळ्या दाखवतो, मी तुम्हाला एवढ्या एवढ्या गोळ्या खायला लागतात की तेच दाखवतो, 1, 2, 3, 4, 5 पॅकेट एवढ्या गोळ्या। कधी खाशील ए मम्मी, कधी खाशील मम्मी? लय लय आजार आहे, म्हणजे एवढा ताप होतो ना की डॉक्टर म्हणाले एकदम किती ताप आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही पण विचार करून उपवास करा, करा उपवास पण लिमिटेड करा, एवढंच माझं म्हणणं आहे। चला जाऊया गॅरेज कडे, आणि आज खूप लास्ट पर्यंत पाहत राहा, लय मजा येणार आहे, कारण का रात्री आपण जाणार आहोत फन फेअरला। जाऊ ना फन फेअरला, जाऊ ना मम्मी, जा
चला परवा मला पाठवत नव्हती मम्मी आज जावले चला जायचंय आता गॅरेजकडे जाऊया. मित्रांनो बघताय आपल्या सावड्यात एवढं खास जाम चालू आहे ना, ब्रिज होणार होता आपण तो ब्रिज कॅन्सल करून आता फक्त असाच रोड होणार आहे बघताय. आणि केवढा रोड वाटतोय तो काले होता आज मातीकडे टाकून झाले आणि आपण आता बघतोय आता पूर्ण त्याला फ्लॅट वगैरे केले. एक किवी फळ ना 120 रुपयाला हे नाही पेशी वाढायला ना ते ड्रॅगन फळ आहे का हे 120 रुपये 3 येतात हे 4 असते ह्या 4 येतात फेमस सोळा हो. ऑनलाईन आहे ना मित्रांनो वडापाव घेण्यासाठी स्पेशल आपला समाधान वडापाव स्टॉल म्हणजे सावड्यातला फेमस वडापाव. मम्मीला वडापाव खूप आवडतो तर वडापाव घेऊया आता दादा ओळखीचा आपल्या तर. आणि ते जे फळ घेतलं ना मित्रांनो 30 रुपयाला 40 रुपयाला एक फळ आहे आणि ते बॉक्समध्ये 4 भेटले तर 30 रुपयाला एक फळ मिळालं. ते काहीतरी पेशी वगैरे वाढण्याचं फळ आहे ते काहीतरी क्यू असं म्हणतात चिकूसारखं. चला आता ते घेऊन झाले आणि आता फक्त मेडिकलमध्ये काय घ्यायचं ते ती बोलले ते आता घेऊया आणि घरी जाऊया. हे काय इलेक्ट्रॉल एनर्जीसाठी 30-40 रुपयाला एक फळ आहे. घरात बनवलेला आमरस आमरस आहेत ना मम्मी पूर्ण बर्फ झालाय दिघा तोंडलं पोहते. अरे बघितले नाही तुला भरपूर लोकांनी बघून झाले आज दिघाने स्पेशल मी बटाट्याची भाजी त्यात लसूण कसली अच्छा. आणि दिघाला काय झालंय काय कळत नाही. आपण काय आणलेलं आहे तर दही आणि आता तुम्हाला एक दाखवतो एकदम भारी गजब वडा घ्यायचा असा आणि हा डायरेक्ट आणायचा तयार. आता दही वडा आणि भाकरी त्यासोबत चटणी पण आहे आपल्या वडे आणि बटाटा तर आहेच मुळा पण आहे. चला आणि मित्रांनो मी सतत म्हणत असतो की ही जी मजा आहे ना डबा खाण्याची गॅरेज मध्ये म्हणा शाळेत म्हणा किंवा कुठेही डबा खाणे एकत्र म्हणजे असे मित्रांसोबत असं दिघा वगैरे असं एकदम कोपऱ्यात जमिनीवर बसून एक नंबर. तुम्ही पण अनुभवला असाल आपल्या सगळीकडचे. चला तर आता मस्त की खाऊया. मित्रांनो आताच मला एक नवीन गोष्ट समजली म्हणजे असं नाही काय तुम्ही म्हणता ना की मुलांना काही येत नाही किंवा काही जमत नाही. माझ्या मित्राला भाकऱ्या येतात का भाकऱ्या करणं सोपं नाही. ते पाहता बोलला तू आम्हाला बोलतो मम्मी गेले मुंबईला ह्या बघ दाडदाड भाकऱ्या येतात मी भाजलेत भाकऱ्या म्हणजे बघताय माझ्या मित्राला भाकऱ्या येतात आता मी पण शिकणार उद्यापासून. मित्रांनो आता बरोबर 7 वाजायला आलेत आणि अजून मी कामावर आहे. आता ही गाडी सोडायला जातोय मी अशी कामं असतात आपल्याला आणि आपल्याला जेवढं लवकर जाता येईल तिकडे कारण का फन फेअर तुम्हाला सांगायचं झालं तर 5 वाजता चालू होतं रात्री 10 कि 11 वाजता संपतं ते आता आपले 7 इथेच वाजलेत. पण लवकर जाऊन लवकर यायला लागेल का आपल्या सावड्यापासून चिपळूण अंतर 14-15 किलोमीटर आहे तर लवकरात लवकर जायचा प्रयत्न करूया. मित्रांनो हा बघताय आमचा सुयश जाधव खूप चांगला आहे म्हणजे आता काहीतरी 9वी कि 10वीला आहे आणि हा मला चांगला चांगला आयडिया देतो की हे कर हे व्हिडिओ बनव वगैरे तसं 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 खूप भारी आहे. चुकलं ते चुकलं वगैरे सांगतो तर अशीच मदत करत राहा सुयश. रोज मित्रांनो सभा सरबत देऊन जातो आपला दादा ओळखीचा आहे आणि दादा फ्रीमध्ये आपल्याला देऊन जातो आणि आपलं हे आहे ना ते देरवण पाट्यावर आहे रोज रोज येतो आणि पिऊन जातो आणि तुम्हाला दादा दाखवतो कधी आलात ना मी पेनगड कधी आलात देरवण पाट्यावर तर नक्की इथे सरबत पिऊन जा इथे आंबटकोट सरबत भेटतो. नाही मित्रांनो भारी सरोवर भेटतो एकदम एकदम चविष्ट होत असतात इथे बघताय साफ करून एकदम करताय. चला तर आता टाइमपास नाही करायचं लवकर जायचं आपल्याला. मित्रांनो एवढा उशीर झालाय तरी पण ह्याने जबरदस्ती ते खायला आलं बरं होईल तेवढंच आपण घरी काही खायचं नाही आणि डायरेक्ट निघायचं. तू येणार आहे का? नाही येणार नाही त्याला बोलते चल गाडी एकदम मोठी वगैरे घ्यायला तर नाही ऐकत तो तर असं ते आपण जाणार. पण उशीर झाला एवढा उतार बघता एवढा आंघोळ वगैरे करून जायचं आता खाल्लेलं की डायरेक्ट आंघोळ करून निघायचं तिकडे कारण का आता 7 वाजलेत तिकडे खूपच मजा येईल नक्कीच पाहत राहा ब्लॉग. चला तर आता पटकन खाऊया भारी ताटात बेल बनवतात एक नंबर मध्ये आलेली आपली भेल आता पटकन खाऊया मस्त आहे की एकदम.
आदिवासी बघी इकडे लोणचं बघताय मित्रांनो, हे लोणचं एवढ्या प्रकारचं लोणचं आहे, फक्त लोणचं मित्रांनो हे वर बघताय तुम्ही, ही सर्वात मोठी बोट आणि हिच्यात बसायला मी खूप घाबरायचो मित्रांनो, एवढी गर्दी आहे एवढं आणि काय तुम्हाला सांगू, एवढं बघण्यासारखं आहे, तुम्हाला प्रत्येक सगळं दाखवताय ना, पूर्ण म्हणजे दुसरी व्हिडिओ बनवायला लागेल मला, म्हणून आता मी डायरेक्ट आतमध्ये आलो आणि येताना एवढी गर्दी होती ना तुम्हाला, खरंच तुम्ही घाम घाम आला एकतर, एवढं दमलो मी आणि नक्कीच खूप भारी मजा येते. आता बघूया आपण काय काय खायचं वगैरे कसं, फक्त त्यात बसायचं, फक्त त्यात, बाकी कशात नाही बसायचं, पण त्यात बसल्यावर एवढी फाटणार ना आपली, ते बघताय त्यांना रमाच येणार आहे. चला आता लवकरच तिथे पोहोचायचा प्रयत्न करूया, कारण का तिथे खूप गर्दी आहे मित्रांनो. ही लाईन बघा किती आहे आणि हा केवढा मोठा आहे बघताय, खूपच मोठा आहे आणि ही लाईन पण तीच तेवढ्या त्यापेक्षा मोठी आहे. मित्रांनो हा गेम बघताय तुम्हाला माहितीच असेल, आपण पण ट्राय करूया, जिंकतोय का खेळूया आपण हा खेळायचा. तिकीट वगैरे घेतलेली आहे दोघांच्या आम्ही वर जायला, खूप हिंटलेलं कर मित्रांनो. हा व्ह्यू बघा कसा आहे, एकदम खतरनाक होते, बसलेला एकदम भारी वाटतंय बघताय, फुल फाटणार आहे आपले, फुल सीन बघताय मित्रांनो. तुझं नाव काय? अमित साळके. अमित साळके, तू पण येणार आपला फॅन भेटला नाही. आणि मित्रांनो तुझं नाव काय? सुयश हळदे. सुयश हळदे हळदे. आपल्या मित्रांनो आता ते आपल्या सोबत आहे आणि बघताय खालचा सीन एकदम खतरनाक वाला सीन, आता एवढा वर कसा आले हा नजारा बघतोय मित्रांनो. मोबाईल पडेल याची भीती वाटते मला, फुल फुल एकदम वर आहे आणि वर गेल्यावर काय होणार आहे आपलं, एक नंबर आहे, एक नंबर म्हणजे एवढा मोठा बघा आहे, बघताय पूर्ण सगळं वरती जात उडाल होत डायरेक्ट, उडाल होत नारे वर झालं. फुल राहणार मित्रांनो, फुल राहणार वरून वर जाताना एवढं काय वाटत नाही, जेव्हा खाली येत असतो ना तेव्हा एकदम खाच खाची येत तेव्हा जीवाचा वर जातो. नजारा बघा फुल एकदम अजून वर जाणार होतो, पण एकदम तसे एक नंबर मजा येईल. टॉपचं अंतर बघा एकदम फुल खतरनाक, एवढं उंच आता टॉप लावत आपण एकदम फुल फुल राडा आणि तिथं मित्रांनो फुल राडा करून टाकलं ना, फुल राडा म्हणजे एवढी मजा आली ना, लय मजा आली पण तेवढीच भीती पण वाटली. आता बघूया आता काहीतरी खायचं बघूया एकदम मस्त पैकी, चला परत खाऊया मित्रांनो. हे पान बघा गोड, काय काय आपल्याला नाव पण नाही माहिती अशी पान आहे तिकडं, हे चॉकलेट पान आहे का? एकदम मित्रांनो खतरनाक मध्ये वर उडवतोय बघा, आता आता कसं उडवेल बघा तो, एक नंबर मध्ये आम्ही म्हणतो वर उडव, नवीन काय घेतलंय पिझ्झा घेतलाय आणि मी रोल घेतलेत आणि नूडल्स घेतले, एक नंबर मध्ये पिझ्झा झालाय आता खातोय आपण. मित्रांनो एकदाच बाहेर पडलेला आहे आणि आता कसं झालंय मित्रांनो, आता जसं मोठं होत चाललंय ना तसं तसं ही मजा किंवा ही जत्रे टाईप म्हणजे आपल्या कोकणात जत्रा भरते सेम तसंच असते, तर मजा आली
आणि त्या झोपड्यात बसलेलं फक्त आपण आणि खाल्लेलं ते एवढं काय दाखवताना आलं. किती क्राऊड होता तुम्ही पाहिलातच, एवढा भरपूर मजा आली आणि मजा पण गेलेली आणि खाल्लेलं पण. आणि आता निघूया, परत 10 वाजलेत आणि जाऊया आता निघूया. आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय मी, आता घरी जायचं वगैरे दाखवत नाही. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, नवीन असेल आपल्या चॅनलवर तर पुन्हा एकदा भेटू आपल्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो, मजेत राहा, आनंदी राहा, बाय बाय.